जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाने अनेक विभागाच्या समन्वयातून आज बॉम्बस्फोटासारख्या घटनेनंतरच्या प्रसंगात घ्यावयाच्या खबरदारीसाठी रंगीन तालीम घेतली. 3 ठार 27 जखमी इतकी भीषणता दर्शविणाऱ्या या स्फोटात सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम केल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला. आज सकाळी 9:12 दीक्षाभूमी परिसरात अत्यंत गजबजलेल्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट झाल्याचा सर्वप्रथम दूरध्वनी बजाजनगर पोलीस स्टेशनला दीक्षाभूमीवरून गेला. या कथित घटनाक्रमात 3 ठार झाल्याचे व अनेक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या गृहीताच्या दूरध्वनीनंतर यंत्रणा तातडीने कामाला लागल्या.